वेलकम टू एज्युकेशन बी आर के लेट अस बिगिन. मित्रांनो, आज आपण विद्युत धारेचे परिणाम या लेसनचा अभ्यास करणार आहोत. काय काय शिकायचं आहे आपल्याला इथे? तर विद्युतधारा, विद्युत रोधातून जाणारी विद्युतधारा, विद्युत प्रवर्तन, विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र या सर्वांचा अभ्यास आपल्याला या लेसनमध्ये करायचा आहे. त्याआधी आपल्याला विद्युतविषयी काय माहिती आहे बा, स्थितीत विद्युत म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. शिवाय काही पदार्थ हे विद्युत दुर्वाहक असतात तर काही हे विद्युत सुवाहक असतात. लोखंडासारखे विद्युत सुवाहक असतात आणि काही विद्युत दुर्वाहक असतात हे आपल्याला माहीत आहे. आपण हे मागच्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत. जसं लोखंडाचा तुकडा जर कोणत्याही परिपथाला जोडला नसेल तर त्यातून विद्युत वहन होणार नाही. परंतु जर तुम्ही त्या लोखंडी तुकड्याला एखाद्या घटामध्ये जोडलं तर मात्र त्याच्यात शॉक येईल. बरोबर आहे की नाही? तर विद्युतधारेचे काय काय परिणाम आपल्याला दिसतात, आपल्या अवतीभोवती कोणते कोणते उपयोग आपण करत असतो, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे घरगुती उपकरण आहेत. हे सर्व विद्युत ऊर्जेवर चालतात. मग विद्युत ऊर्जेचं रूपांतर वेगळ्या वेगळ्या ऊर्जेमध्ये आपण करत असतो. जसं इथे गतीत ऊर्जेमध्ये केलं, इथे ही घंटा आहे, बेल आहे, तर बेल म्हणजे विद्युत ऊर्जेपासून आपण ध्वनी ऊर्जा निर्माण केली. असे विद्युत ऊर्जेचे वेगवेगळे उपयोग आपल्याला पाहता येतात. विद्युत परिपथामध्ये विद्युत ऊर्जेचं स्थानांतरण कसं होते माहिती आहे का आपल्याला? विद्युत परिपथ म्हणजे काय? तर विद्युत परिपथ आपल्याला मागच्या पेजवर याला विद्युत परिपथ असं म्हणतात. हा विद्युत परिपथ आहे. या विद्युत परिपथात जसं आपलं घरातलं बोर्ड असते बा, त्या बोर्डची रचना काय असते, तर हा आपल्याला विद्युत पुरवठा आलेला आहे ज्याला आपण घट म्हणतो. आणि मग घटापासून निघणारे दोन ए आणि बी हे दोन विभव असतात, धनविभव आणि ऋणविभव. हे धनविभव म्हणजे अधिक विभव आलं असते आणि ऋण म्हणजे कमी विभव आलं टोक असतो. तर यांची रचना मग पुढे आपल्याला ही इलेक्ट्रिक करंट यातून वाहते. प्लग कळ असते आपण स्विच ज्याला म्हणतो. तिथे रोध म्हणजे आपण आपले विविध उपकरणे आपण लावत असतो. तो रोध किती आहे त्या उपकरणांचा ते मोजण्यासाठी व्होल्टमीटर असते. ॲमीटर म्हणजे तुमची इलेक्ट्रिक करंट मोजण्याचं असते. अशा पद्धतीने हे सर्व रचना आपल्याला त्या परिपथामध्ये आलेली दिसते. आता किती यामधून विद्युत ऊर्जा प्रवाहित होईल, तर ह्या हे जे घट आहे या घटामधून क्यू इतका विद्युत प्रवाह या परिपथातून वाहेल आणि या हा जो रोध आहे या रोधला रोधाला मिळेल. आणि त्यानंतर ह्या रोधाचं विभवांतर जर व्ही असेल तर एकूण ऊर्जा जी इथे स्थानांतरण झाली बा ती व्ही क्यू इतकी असेल. दिसते तुम्हाला? म्हणजे व्ही क्यू इतकी ऊर्जा या घटाने दिली आणि व्ही क्यू इतकंच कार्य झालं. व्ही क्यू इतकं कार्य का झालं आपण म्हणतो आहे, तर क्यू का प्रभार येथून वाहला आणि ह्या घटाचं विभवांतर व्ही होतं. रोध घटाचा आपला ह्या रोध जो आहे घटाचा तो आपण पकडला व्ही, म्हणून व्ही क्यू इतकं काय झालं, इतकं याला ऊर्जा मिळाली म्हणजे इतकं कार्य झालं. आणि हे कार्य कशामुळे झालं? जर इथे तुम्ही घट जोडला नसता तर कार्य झालं नसतं. घटानेच ही ऊर्जा पुरवली इतकं. मग आता ह्या कार्याचं काय झालं? इतकं हे जे व्ही क्यू इतकी ऊर्जा झाली त्याचं काय झालं? तर त्याच्यामुळे काय झालं, तर हा जो रोध आहे या रोधाचं तापमान वाढलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे कार्याचं ऊर्जेत रूपांतर होईल ना, तर हे याचं काय झालं, तापमान वाढलं. आता ह्याच ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की जर इथं रोध न जोडता दुसरं एखादं उपकरण जोडलं असतं, लाईट जोडलं असतं तर लाईट लागलं असतं, विद्युत चलित्र जोडलं असतं, मोटर जोडली असती तर ती फिरली असती. म्हणजेच ह्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण आपल्या स्विच बोर्डमध्ये वगैरे लावून करत असतो बा. तर विद्युत शक्ती महत्त्वाचं आहे बा. विद्युत धारेच्या संदर्भात विद्युत शक्ती आपल्याला मोजायची असते. विद्युत शक्ती म्हणजे काय? तर ऊर्जा लागलेला वेळ. किती ऊर्जा? व्ही क्यू इतकी ऊर्जा. किती काळासाठी? टी या काळासाठी. तर विद्युत शक्ती म्हणजे विद्युत धारेचं आपल्याला एक परिमाण मोजायचं एक हे सूत्र आहे. विद्युत शक्ती बरोबर व्ही आय. व्ही आय कुठून आलं? तर क्यू भागेला टी
म्हणजेच आय असते बा, बरोबर आहे की नाही? तर हे आलं पी बरोबर व्ही आय, हे विद्युत शक्तीचं काय आहे एक हे आहे, सूत्र आहे मोजण्याचं. आता विद्युत शक्ती जी आहे ती आपल्याला कोणत्या एककात मोजतात? तर विद्युत शक्ती म्हणजे आपण पाहिलं की व्ही आय, व्ही म्हणजे काय? विभवांतर, आय म्हणजे विद्युतधारा, व्होल्ट आणि ॲमीटर. विद्युत विभवांतर जे असते ते व्होल्टमध्ये मोजतात आणि विद्युतधारा जी असते ती ॲम्पीयरमध्ये मोजतात. त्याला एकूण मिळून या विद्युत शक्तीचं एकक जे असते ते वॅट असते बा. तुम्हाला किती विद्युत शक्ती मिळते ते वॅटमध्ये दिलेलं असते आपल्याला. तर हे वॅट त्याचं एकक आहे. आणि आता ही जी ऊर्जा या विद्युत परिपथामधून स्थानांतरित झाली, उष्णता ज्याला आपण असं म्हटलं, ती उष्णता किती असेल? तर ते जूलच्या नियमानुसार आपल्याला ती उष्णता काढता येऊ शकते बा. एकूण उष्णता जी असते ती किती निर्माण झाली तरी ते तुम्हाला दिसतो. आपण जर या सूत्रांमध्ये किमती टाकत गेल्या तर एकूण एच म्हणजे हीट ती किती असते? आय वर्ग आर गुणिला टी इतकी ऊर्जा विद्युतधारेमुळे निर्माण होत असते बा. म्हणजे आय म्हणजे विद्युत करंट किती आहे, रोध किती आहे, आणि टी म्हणजे वेळ कितीपर्यंत आपण त्यातून विद्युतधारा प्रवाहित केली. ह्या गुणाकाराने आपल्याला एकूण तिथं तयार झालेली ऊर्जा मिळत असते. यालाच जूलचा उष्णता विषयक नियम असे म्हणतात. म्हणजेच विद्युतधारा प्रवाहित होत असताना काय असते? तर आपल्याला विद्युत ऊर्जा मिळत असते, उष्णता ऊर्जा मिळत असते, हे जूलने आपल्याला सांगितलेलं आहे. परिपथामधून विद्युतधारा जात असताना जी ऊर्जा मिळत असते त्यालाच आपण म्हणतो विद्युतधारेचे औष्णिक परिणाम, हीटिंग इफेक्ट. आपण आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो. काय काय लक्षात आलं आपल्या? की परिपथामध्ये विद्युतरोध आपण ज्यावेळेस जोडतो, हा विद्युतरोध आपण पाहिला होता इथे, हा विद्युतरोध आपण इथे जोडला होता, त्या विद्युतरोधामध्ये काय होते? विद्युत ऊर्जा निर्माण होते. आणि त्याचाच उपयोग करून आपण काय करत असतो? काही विद्युतधारेचे परिणाम आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी करून घेत असतो. जसं इथे तुम्हाला दिलेला आहे, कुठं उपयोग करतो आपण इथे? तर तुम्ही पाहिलं तर पाणी गरम करण्यासाठी बॉयलर जे असते, तुम्हाला लक्षात येईल ते परिपथामध्ये जे रोध जोडलेला आहे तो रोध म्हणजे बॉयलरच असतो. म्हणजे तिथं कुंडल जोडायचा असतो मग त्या ठिकाणी दोन टोकांना. हे असा तुम्ही जर त्याचे चित्र पाहिलं तर घरामध्ये जी आपली शेगडी असते, हा बा हा रोध असा एक प्रकारचा, त्याला कुंडल असं म्हणतात. ही जी आपली हीटर असते, हीटरचा समोरचा कॉईल वगैरे जर तुम्ही पाहिला तर तो रोधच असतो. त्यामधून विद्युतधारा गेली की तो तापतो, पाणी तापते. आपली इस्त्री असते कपडे प्रेस करण्याची, किंवा आपला बल्ब जो असतो बा, तो बल्बसुद्धा याच परिणामावर कार्य करत असतो. इथेसुद्धा हा जो तो कॉईल आहे ज्याला तुम्ही काय म्हटलं आपण रोध म्हणू इथे, तर हा रोध तापतो आणि आपल्याला प्रकाश मिळतो. मग आता हे रोध कशा कशाचे बनलेले असतात? तर सहसा हे जे शेगडीमध्ये किंवा ह्या हीटरमध्ये जो कॉईल असतो तो नायक्रोमचा बनलेला असतो बा. नायक्रोम मिश्र धातू असतो, त्याचा बनलेला असतो आणि तो तापतो, तो वितळत नाही लवकर, म्हणून तो वापरतात. आणि बल्बमध्ये जो असतो तो बल्बमध्ये जर तुम्ही पाहिलं तर टंगस्टन धातूचा असतो. तो टंगस्टन धातूचा का वापरतात? तर त्याची तार जी तापू शकते ती 3400°C तापू शकते, परंतु ती वितळत नाही, त्यामुळे ती इतकी प्रकाश देते बा. म्हणजेच आपण डायरेक्ट उपयोग केलेला आहे उष्णता जी मिळते विद्युतधारेमुळे त्याचा. आता विद्युत शक्तीचं एकक आपण एक वॅट पाहिलं, इथं लक्षात ठेवा म्हणून आहे बा, वॅट पाहिलं. परंतु जर आपल्याला मोठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा जर वापरायची असेल, वापरली जात असते कारखान्यांमध्ये एका वॅटनं दोन वॅटनं काही नसते, तर आपल्याला ती किलो वॅटमध्ये घ्यायची असते बा. आणि एका किलो वॅटमध्ये किती तुम्ही काय करता? तर जर एक तासभर एक किलो वॅट विद्युत शक्ती जर तुम्ही वापरली एका तासामध्ये तर ती एक युनिट पकडली जात असते. लक्षात आलं का तुमच्या? एक तासामध्ये जर तुम्ही एक किलो वॅट, म्हणजे आता वॅट न पकडता किलो वॅट पकडायचं, 1000 वॅट म्हणजे एक किलो वॅट, तर ती असते तुमचं एक युनिट पकडलं जात असते बा. त्याला आपल्या विद्युत ऊर्जा वापरण्याच्या भाषेमध्ये एक किलो वॅट आवर्स म्हणजेच
का 1000 वॅट आणि आपण सेकंद केले त्याचे एका तासाचे सेकंद 3600 बरोबर काय झाले 3.6 × 10⁶ जूल हे जूल ह्या एककामध्ये आपण मोजलेलं. आता बघा जसं काही आपण चांगले परिणाम पाहिले काय तसे काही दोन परिणाम वेगळे असतात. बघा लघु परिपतन म्हणजेच काय शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट कसं होते त्याच्या आधी आपल्या घरातील रचना कशी असते विद्युतधारेची कशी पुरवठा झालेली असते ते आपल्या घरामध्ये तीन प्रकारचे तार आपण वापरत असतो. बघा एकाला आपण काय म्हणत असतो तर एकाला फेज तार म्हणत असतो आपण. फेज म्हणजे न्यूट म्हणजे मेन असतो तो वीजयुक्त तार असतो तो लाईव्ह तार असतो. दुसरा जो असतो तटस्थ असतो ज्याला तुम्ही न्यूट्रल असं म्हणता आणि एक असतो अर्थिंग ज्याला भूसंपर्क केलेला तार असं म्हणतात आपण. तर भूसंपर्क केलेला तार तर आपल्या घराच्या कुठेतरी बाजूला आपण जमिनीमध्ये तो गाडलेला असतो तुमच्या लक्षात येते. आणि मेन जो फ्यूज वायर जो असतो तो एक असतो आणि न्यूट्रल असे दोन वायर आपल्या घरामध्ये आलेले असतात. आता पहा ज्याला शॉर्ट सर्किट कधी म्हणतात आणि आपल्याला जो विद्युत पुरवठा झालेला असतो तो किती ताकदीचा असतो किती विभांतराचा असतो तो 220 विभांतराचा असतो. बोर्डामार्फत जो विद्युत पुरवठा मिळत असतो तो 220 व्होल्ट दाबाचा असतो. बा तर कसं होते मग हे शॉर्ट सर्किट कसं होत असावं. तर शॉर्ट सर्किट झालं कसं होते की आपल्या घरातील जी वायरं असतात त्याला आवरण असतात बा इन्सुलेशन त्याला म्हणतात. तर ती कधी कधी आवरणं निघून जातात. निघून गेल्यामुळे ते एकमेकाला दोन वायरं चिटकतात. कोणते फेज आणि न्यूट्रल हे दोन वायरं एकमेकाला चिटकतात. त्यामुळे काय होते तिथे अधिक प्रमाणात उष्णता निर्माण होईल आणि त्यामुळे काय होईल तर ऊर्जासुद्धा जास्त तिथे निर्माण होईल म्हणजे उष्णतासुद्धा जास्त निर्माण होईल. त्यामुळे तिथे ठिणग्या पडतील. ठिणग्या पडल्यामुळे आपल्याला घरामध्ये धोका होईल ज्यालाच आपण शॉर्ट सर्किट झालं असं म्हणत असतो. दुसरा जो मग हे टाळण्यासाठी काय करत असतो आपण तर हे टाळण्यासाठी आपण वितळतार लावत असतो पण ज्याला फ्यूज असं म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये. फ्यूज का असते तर फ्यूज ती तार जर ब्रेक झाली आणि विद्युत पुरवठा जर प्रचंड प्रमाणात जर आपल्या बोर्डामध्ये येत असेल तर एक दोघी एकमेकांना तार स्पर्श झाल्या तर तो तुमच्या घरातील उपकरणांना विद्युत पुरवठा होण्याआधीच ती वितळता ब्रेक होऊन जाते तुटून जाते. त्याच्यामुळे पुढचा विद्युत पुरवठा जो असतो म्हणजे तुमच्या फ्रीजला टीव्हीला तो खंडित होऊन जातो आणि तुमचं उपकरण वाचते. त्याला फ्यूज तार असं म्हणतो. प्रत्येक तुम्ही बोर्डवर पहा फ्यूज तार बसवलेली असते. त्यानंतर कधीकधी दुसराही प्रसंग येतो बा कधीकधी ओव्हरलोडिंगमुळे सुद्धा तुमचा विद्युत पुरवठा खंडित होतो. उन्हाळ्यामध्ये जास्त ऊर्जेचा वापर करतो विद्युत ऊर्जेचा वापर करतो परंतु त्यामुळे जे ट्रान्सफॉर्मर असतात ते ट्रान्सफॉर्मर अधिक प्रमाणात दाब वाढून जातो. प्रत्येकाला ऊर्जेची विद्युत ऊर्जेची गरज असते त्याची क्षमता तेवढी नसते. त्यामुळे काय होते की ते ट्रान्सफॉर्मर जळून जाते त्याला ओव्हरलोडिंग असं म्हणतात. बा आपण जास्त अधिक वापर केला त्याचा पण तिथे एक स्विच असतो म्हणजे वितळतार असते म्हणजे ती वितळतारसुद्धा तिथली ब्रेक होऊन जाते आणि आपला विद्युत पुरवठा काय होऊन जातो हे होऊन जातो तिथून खंडित होऊन जातो. बा म्हणजे दोन प्रकारच्या गोष्टी खराबसुद्धा करू शकतात म्हणजे ओव्हरलोडिंग ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये होते आणि दुसरं आपल्या घरामध्ये शॉर्ट सर्किट होते. त्यासाठी विविध प्रकारचे काय वापरले जातो हे सगळे वितळतार आहेत फ्यूज आहेत पा हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज वेगवेगळ्या ठिकाणी आपण घरामध्ये वापरत असतो. त्याला 1 एम्पियर 2 एम्पियर 3 एम्पियर 4 एम्पियर 10 एम्पियर आणखी तुमच्या आजकाल घरामध्ये MCB वापरतात पा. MCB म्हणजे हे अशा प्रकारचं MCB असते. हे जर अचानक विद्युत पुरवठा आपल्या घरामध्ये वाढला तर हा जो याचा नॉब असतो हे जे याचे बटणं असतात हे काय होतात वर म्हणजे खंडित करून टाकतात विद्युत पुरवठा ते खंडित करून टाकतात. तसं विद्युत चुंबकीय परिणाम म्हणजे काय म्हणजेच चुंबकावर सुद्धा विद्युतचा परिणाम होतून त्याचा आपल्याला उपयोग होतो दैनंदिन गरजा भागवण्यासाठी. तर हे कसं शोधलं गेलं इथे तुम्हाला दोन आकृत्या दिसतात पा. हे एक परिपथ आहे. आता परिपथ तुमच्या लक्षात आलेला आहे इथे हा घट जोडलेला आहे आपला कळ आहे आणि ही तार जोडलेली आहे AB थोडीशी जाड तार जोडलेली आहे आणि त्याच्याखाली एक सूची चुंबक सूची घेतलेली आहे. चुंबक सूची ही दक्षिणोत्तर स्थिर राहते. विद्युतधारा धनपासून ऋणाकडे वाहेल हे याची डायरेक्शन तुम्हाला इथे दिसते. तर
ती वाहत असताना ही अचानक काय होते तर हा चुंबक सूची काय होतो त्याची सुद्धा तो दिशा बदलून टाकतो, म्हणजे पहा तो विचलित होऊन जातो. वास्तविक पाहता विचलित केव्हा होईल, जर दुसरं चुंबक असेल तर बाजूला लोखंड वगैरे असेल तर, परंतु इथं कोणतंही लोखंड नसताना सुद्धा हा विचलित झाला. त्यानंतर दुसऱ्या यामध्ये काय केलं तर इथे तुम्हाला दिसते पहा धन आणि ऋण अग्र बदलवले, म्हणजे जो घट असतो शेल असतो तो उलटा लावला. आता परत काय झालं की परत याने याचं विचलन झालेलं दिसते, खालच्या दिशेने हा विचलित झालेला आहे. म्हणजे आणि ज्यावेळेस विद्युत पुरवठा केला जात नसतो त्यावेळेस मात्र हे दक्षिण उत्तर स्थिर राहते, आणि विद्युत पुरवठा सुरू केला की हे विचलित होते. यावरून लक्षात आलं की विद्युत धारा स्वतःभोवती काय करत असावं, एक प्रकारचं विद्युत चुंबक निर्माण करत असावं, त्यालाच म्हणतात विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. आणि हे सगळं सर्व सुरुवातीला सांगणारा जो शास्त्रज्ञ आहे तो इथं शास्त्रज्ञाच्या परिचयामध्ये आहे बघ, तर तो आहे ओरेस्टेड नावाचे शास्त्रज्ञ, यांनी हा प्रयोग आपल्याला इथे करून दिलेला आहे, सांगितलेला आहे. जसं इथे विद्युतधारा वाहते म्हणून चुंबक सूची विचलित झाली, चुंबक सूची विचलित झाल्यावर विद्युतधारेवर सुद्धा परिणाम होतो, म्हणजे पहा पुढचा शोध असा सुद्धा त्यांनी लावलेला आहे पहा. आता ह्या ही जे चुंबकीय क्षेत्र जे तयार होते विद्युतधारेभोवती, ते वेगळीवेगळी तारेचे आकार घेऊन कशा पद्धतीने चुंबकीय क्षेत्राची तीव्रता असते ते पाहण्याचा प्रयत्न केला जातो. सुरुवातीला पहिले जी तार घेतली ती सरळ तारेत चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण होत असेल, म्हणजे त्याची तीव्रता कुठपर्यंत असेल, किती लांबपर्यंत त्याचं चुंबकीय क्षेत्राची तीव्रता असेल ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक साधा प्रयोग केला पाहिजे, तुमच्या लक्षात येईल की काय केलेलं आहे इथे, एक ह्या परिपथ तयार केला, आणि परिपथ तयार करण्याच्या पूर्वी म्हणजे तारेची जोडणी करण्यापूर्वी त्यामध्ये एक पृष्ठ घेतला आणि पृष्ठाला एक छिद्र केलं आणि छिद्रातून मग ही तार घेऊन तो परिपथ पूर्ण केला. आणि मग ह्या एकाएका बिंदूवर तो जो चुंबक सूची होती ती चुंबक सूची ठेवली, तर ती प्रत्येक बिंदूवर एका वेगळ्या दिशेने स्थिर राहिलेली त्यांना दिसली. अशा प्रत्येक बिंदूवर जर ठेवत गेले, पुढे पुढे सरकत गेले, ते एक वर्तुळ तयार झालेलं त्यांना दिसलं, म्हणजे हे त्याची दिशा सरळ स्थिर राहायची प्रत्येक ह्या बिंदूवर. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हे म्हणजे ह्या बलरेषा आहेत, विद्युत धारेने तयार केलेल्या एक प्रकारचे चुंबकीय क्षेत्रच आहे ते, परंतु त्यांना बलरेषा असं त्यांनी म्हटलं. मग आता हाच प्रयोग त्यांनी काय केलेलं आहे, लोहकीस टाकून केलं आहे, सरळ तारच घेतली आणि ह्या सरळ तारेचा आता चुंबक सूची न घेता त्यांनी काय केलेलं आहे, इथे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र लोहकीस घेऊन घेतलेलं आहे, लोहकीस त्याच्यावर पसरले आणि त्याला टिचकी मारली. टिचकी मारल्याबरोबर ह्या लोहकीस जे आहेत हे समकेंद्री वर्तुळामध्ये आलेले त्यांना दिसले, म्हणजे असे हे वर्तुळ झालेले तुम्हाला दिसतात, एक एक वर्तुळ तुम्हाला यांना समकेंद्री वर्तुळ असं म्हटले जात असते बा. तर विद्युतधारा कमी अधिक केली तर ह्याच्यावर काय परिणाम झाला, तर जर विद्युतधारा कमी जास्त केली, ज्यावेळेस विद्युतधारा कमी केली तर यांची तीव्रता जी असती ती समकेंद्री वर्तुळ म्हणजे जे किस जे पसरले होते त्यांची तीव्रता कमी जर विद्युतधारा केली तर कमी होते, आणि जर विद्युतधारा वाढवली तर ते गडद होऊन जातात, म्हणजे बलरेषा ज्या असतात त्या गडद झालेल्या त्यांना दिसल्या. हा आहे चुंबकीय परिणाम कशाचा, जर सरळ तारेमधून जर आपण विद्युतधारा प्रवाहित केली तर कशा पद्धतीचं चुंबकीय क्षेत्र निर्माण केले होते. आणि यावरूनच आपल्याला एक नियम पाहायचा आहे पहा, त्याला म्हणतात उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, महत्त्वाचा नियम आहे, परीक्षेमध्ये विचारला जात असतो हा. तर हा नियम काय कशाविषयी आहे, तर हा नियम हे जे चुंबकीय क्षेत्र निर्माण केलेलं आहे मग ह्या चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी असते आणि विद्युतधारेची दिशा कशी असते ह्या दोघांना सांगणारा जो नियम आहे त्याला म्हणतात उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. इथे पहा तुम्हाला दिसतो, इथे काय दिसते तुम्हाला, तर ही वाहक तार आहे म्हणजे विद्युतधारा वाहन आहे, जर आता अंगठा आणि बोटं या दोघांचा इथे संबंध आहे पहा. जर विद्युतधारा वरच्या दिशेने वाहत असेल तर तुम्हाला अंगठा जो घ्यायचा आहे तो वरच्या दिशेने लावायचा आहे आणि बोटं त्या तारेला लपेटायची आहे,
तर बोटांची जी दिशा आहे, इथे दिलेली आहे, बोटांची दिशा अशी आहे. तर बोटांची दिशा म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि अंगठ्याची दिशा म्हणजे कशाची, विद्युतधारेची दिशा. जर तुम्ही खालच्या डायरेक्शनने घेतले तर त्या पद्धतीने ती चुंबकीय क्षेत्राची दिशा असते. यालाच म्हणतात उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असं त्याला म्हणतात. इथे तुम्हाला दिसते पहा की अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे, उजवा हातच घ्यायचा. ते अशा रीतीने की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे, तर मग तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्रांच्या बलरेषांची दिशा असते. ती जी बलरेषा असतात ते बोटांची दिशेने, यालाच म्हणतात उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम. विद्युत वाहकाच्या वाहक तारेच्या एका वेटोळ्यामधून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. इथे काय केलं होतं, आपण सरळ घेतलं होतं, त्या तारेला आता वेटोळं केलं म्हणजे गोलाकार केलं. आणि आता कसं चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, कशी चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ते पाहण्याचा प्रयत्न केला. असं केलं केलं असताना इथे लक्षात येते तुमच्या की परत पृष्ठ घेतलं, दोन छिद्र केले त्याला, कारण हा आता वेटोळं घेतलेला आहे, तर त्यामुळे त्यातून ते पृष्ठ आधीच टाकून घेतलं आणि विद्युतधारा पुरवठा केली. इथे लोकेस पसरले, तर हे पाहताना तुमच्या लक्षात येतील की हे दोन ठिकाणी पृष्ठ गेलेलं आहे या तारेमधून, तर ह्या दोन्ही ठिकाणी समकेंद्री वर्तुळ तयार झालेले तुम्हाला दिसतात. तिथे जसे तयार होते तिथे, तर हे दोन ठिकाणी आहे. तर याचा अर्थ हा प्रत्येक बिंदूवर हा काय करतो, हा प्रत्येक जर अशी गुंडाळली तुम्ही तर प्रत्येक बिंदूवर अशी वर्तुळे, समकेंद्री वर्तुळे तो तयार करत असतो. तर जसं जसं आपण या समकेंद्री वर्तुळापासून दूर दूर जाऊ पा, म्हणजे असं दूर दूर जाऊ तर त्याची त्रिज्या वाढलेली दिसेल, बरोबर आहे की नाही. विद्युतधारा जितक्या प्रमाणात वाढली तितके प्रमाणात हे समकेंद्री वर्तुळ मोठे मोठे होत जातील. जर तुम्ही ह्या वेटोळ्याच्या मध्य ठिकाणी आले तर ही रेषा सरळ झालेली तुम्हाला दिसते, म्हणजे इतका मोठा तो सर्कल बनून जात असतो. तर म्हणजे जर वेटोळ्यासारखी तार केली तर प्रत्येक बिंदूभोवती काय होत असते, विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होत असते, बलरेषा तयार होत असते. जर वेटोळ्यात तारेचे एन इतके वेटोळे जर घेतले तर चुंबकीय क्षेत्रसुद्धा तितक्याच प्रमाणात आपल्याला वाढलेलं दिसेल. आता तिसरा जो भाग केलेला आहे, तिसऱ्या भागामध्ये आपल्याला ही जी तार, आता एकदा आपण सरळ घेतली, एकदा वेटोळं केलं, आता नालकुंतल करायची आहे त्या तारेला. नालकुंतल म्हणजे काय, तर एक तांब्याची आवरण असलेली तार घेऊन त्याला अनेक वेटोळे करायचे, जसं पाहिजे मला अनेक वेटोळे केलेले दिसतात. हे अनेक वेटोळे करून मग ती विद्युत परिपथाला जोडल्यानंतर त्यातून कसं चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ते पाहिलं असता असं लक्षात येतं की हे जे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं आहे हे अगदी पट्टी चुंबकासारखं निर्माण झालेलं आहे. पट्टी चुंबकामुळे आपण नवीमध्ये शिकलेलं पट्टी चुंबक स्वतः भोवती एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. बा पट्टी चुंबकाला दोन ध्रुव असतात, इथे सुद्धा दोन ध्रुव बनून जातात आपोआप. आणि आतमध्ये हे ज्या तुम्हाला चुंबकीय क्षेत्राची जी म्हणजे बलरेषा ज्या असतात हे एकमेकींना समांतर काढलेल्या, याचा अर्थ असा की चुंबकीय क्षेत्र आतमध्ये एक प्रकारे कसं आहे तर सगळं सारखं वितरित झालेलं आहे. कसं झालेलं आहे, सर्वत्र चुंबकीय क्षेत्र ह्या पोकळीमध्ये सारख्या प्रमाणात काय झालेलं आहे, वितरित झालेलं आहे. म्हणजेच जर नालकुंतलासारखा जर तारेंचा आकार केला तर मात्र काय होते तर एक प्रकारचं पट्टी चुंबक निर्माण तिथे होऊन जात असते. बघ अशा पद्धतीने या तारेभोवती काय होत असते, चुंबकीय क्षेत्र वेगवेगळे ताऱ्याचे आकार करून निर्माण होत असते. ओके.